सदर थाना क्षेत्र के डॉक्टर पर एक महिला ने शादी का झांसा देकर शारीरिक शोषण करने का आरोप लगाया है। प्राप्त जानकारी के अनुसार पीड़ित महिला का पति किसी मामले में जेल में है। इस दौरान महिला का डॉक्टर से मुलाकात हुई, पहले दोस्ती हुई, बाद में दोनों में प्रेम संबंध बन गए। पीड़ित महिला ने आरोप लगाया है कि 2021 से आरोपी डॉक्टर उसके साथ शादी का झांसा देकर बार बार शारीरिक शोषण कर रहा था। महिला ने सदर थाने में डॉक्टर के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। सदर पुलिस आगे की जाँच कर रही है, डॉक्टर की तलाश जारी है। फिर एक महिला है 36 वर्षा, तिथे लग्न झालेलं आहे, त्यांना दोन मुलं आहेत। त्यांचे पती काही एका गुन्ह्यामध्ये अटक होते आणि ह्या दरम्यानमध्ये ते पीडित महिलेची एका डॉक्टरशी परिचय झालेला होता आणि त्या परिचय झाल्यानंतर मग दोघांचे प्रेमसंबंध झाले आणि त्यावेळे आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दिलेले होते आणि लग्नाचे आमिष देऊन 2021 पासून तिच्यासोबत अनेक वेळा फिजिकल रिलेशन केलेले आहेत आणि आता त्या डॉक्टर यांनी लग्नास नकार दिलेला आहे। यावरून महिलेने एक फिर्याद दिलेली आहे। महिलेच्या फिर्यादून आम्ही कलम 376(2)(n) बाजूनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। डॉक्टर डोरलीकर म्हणून त्यांचं नाव आहे आणि बाकीचे आम्ही सर्व अजून डिटेल त्याच्यामध्ये आम्ही तपास करत आहोत। डॉक्टरचा दवाखाना कुठे आहे अजून सांगितलं नाही। सदरमध्ये त्यांनी एक फ्लॅट आहे, त्या फ्लॅटमध्ये त्यांनी एक फिजिकल रिलेशन केलेले होते, त्यावरून त्यांनी पोलिसांच्या सदर येथे तक्रार दिलेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।